सरकारी जमिनीवर घरे बांधून ती मालकी हक्काने करायची असल्यास हे सरकार करून देईल. त्याशिवाय शहर ग्रामीण भागातील 500 ते 2000 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांनाही सरकार रेडी रेकनरनुसार पैसे देऊन ती मालकी हक्काने करण्याचा निर्णय या सरकारचं असल्याचं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. पुण्यात पानशेत पूरग्रस्त समिती आणि आमदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने नागरी सत्कार प्रवक्ते माधव भंडारी, चंद्रकांत पाटील, राज्य सरकारने सरकारी जमिनीवरील बांधकामाबाबत निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. सरकारच्या क्लास 2 प्रकारातील जमिनीवरील जी घरे बांधली आहेत त्यांना संरक्षण देण्याकरता मालकी हक्काने ही घरं 25% रक्कम भरून सरकारकडे भरून घेऊन ती क्लास 1 करून घेता येतील. ज्यांनी शहरात किंवा ग्रामीण भागात सरकारी जमिनीवर घरे बांधली असल्यास 500 स्क्वेअर फुटांची घरे वगळता 2000 स्क्वेअर फुटापर्यंतच्या रेडी रेकनरनुसार पैसे सरकारकडे भरून ते अधिकृत करता येतील असं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. असं आकारी पड परत देण्यापासून ते अगदी कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की सरकार एखादी जमीन देते किंवा आणि हे कशातून झालं म्हणजे मी खूप त्या सगळ्याच्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या इतकी नव्हती, मुंबईमध्ये लोकसंख्या इतकी नव्हती, तेव्हा सरकारला जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी देण्याची आवश्यकता होती. ते म्हणायचे घ्या हे ते वापरा का तर तुम्ही वापरली नाही तर त्याच्यावर अतिक्रमण होईल. आणि त्यामुळे त्या काळामध्ये दिलेल्या जमिनी याला स्वाभाविकपणे सरकारची जमीन असल्यामुळे क्लास 2 लिहिण्याची पद्धत झाली. क्लास 2 म्हणजे काय तर मालक सरकार, वापरणारे तुम्ही. आता ह्या क्लास 2 झाल्यामुळे काय झालं की 50-50, 60-60, 70-70 वर्ष त्या प्लॉटवर 100-200 लोकांनी घरं बांधली, काही ठिकाणी अपार्टमेंट झाल्या आणि मग ती क्लास 2 असल्यामुळे काहीही व्यवहार करायचं असेल, विकायचे असेल, तर सरकारला 50% भरायला लागतात. रिपेरिंग करायचं असेल सरकारची परवानगी करायला लागतं, न विचारता विकलं तर 75% भरायला लागतात. आणि याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात लोक संत्रस्त आहेत की अरे बाबा आम्हाला जमिनी तुम्ही दिल्या आता आमच्या नावानं करून टाका. याला काही केला आपल्या राज्यातले IAS अधिकारी तयार नव्हते, कारण त्यांचं म्हणणं बरोबर होतं की वर्षाला आपल्याला 1000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू याच्यातून मिळतो. कोणी विकायला निघालं ते 50%, कोणी न विचारता विकलं ते 75%, 1000 कोटी मिळतो. त्याचा लॉस होईल. मग मी त्याच्यामध्ये एक गणित मांडलं की बा जर आपण ह्या लोकांना मालकी हक्कावर दिल्या आणि 25% घेतले तर मोठ्या प्रमाणात म्हणजे आता तुमच्याकडे कोण येतं की ज्याला विकायची तोच येतो. एकदा का तुम्ही म्हणालात की चला 25% भरा आणि मालकी करून घ्या की हे हू म्हणून लोकं येतील, त्यातून पैसे किती मिळतील आणि मग ते पैसे जे मिळतील ते तुम्हाला दरवर्षी मिळणाऱ्या 1000 कोटीपेक्षा जास्त असतील. असं खूप महिने याच्यावर चर्चा विमर्श करता शेवटी परवाच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय केला. म्हणजे आकारी पड लोकांना परत देण्याच्या निर्णयापासून खूप मोठी निर्णयाची यादी आहे. पण काल परवाच्या क्लास 2 क्लास 1 करणं हा निर्णय झाला, त्याचा अध्यादेशही निघाला. आणि आता ज्यांनी ज्यांनी सरकारी जमिनीवर घरं बांधली आहेत त्यांना जर 25% भरायची तयारी असेल रेडी रेकनरच्या तर लगेच त्यांचा क्लास 2 क्लास 1 होईल. मग नंतर त्यांना सरकारकडे कुठल्याही गोष्टीसाठी जावं लागणार नाही.